पण मित्रांनो चला आपल्याला बघायचे क्वेश्चन नंबर 1 ठीक आहे आपण लेक्चर नंबर 7 पासून ऍडजस्टमेंट ऑफ कॅटेगरी बघितला तर क्वेश्चन नंबर 7 बघितला क्वेश्चन नंबर 7 चं पूर्ण एक्सप्लेनेशन आणि वर्किंग नोट्स हे बघितले आहे ठीक आहे तर आता आपण चालू होत आहे क्वेश्चन नंबर 1 चला काय क्वेश्चन नंबर 1 द बॅलन्स शीट ऑफ अदिल अँड समीर हू शेअर प्रॉफिट इन द रेशो 2:1 कसा दिलाय तुम्हाला खाली अदिल आणि समीर या दोन पार्टनर्सचा काय दिलाय बॅलन्स शीट दिलेलं आहे काय केले अदिल आणि समीरचं बॅलन्स शीट दिलाय आता याचा कोणते रेशो किती आहे 2:1 ठीक आहे आता काय दिलाय बॅलन्स शीट ऍज ऑन 31/12/2018
जानरे किती 99 घेऊन जानरे आपण परत 4 रुपये एंट्री करताना काय भेटणार आहे ठीक आहे पुढे आरडीडी इज क्रिएटेड एट 10% तुम्हाला रिझर्व फॉर डाउटफुल डेट 10% तयार करायचे आहे आता हे 10% परसेंटेज कोणत्या नंबर लावायचे डेटरवर 4 नंबर लावायचे मग आता ही 3 नंबरची ऍडजस्टमेंट कशावरती आहे डेटरवरती आहे पण मी काय केलं डेटरवरती टिक करून ठेवली माझी पुढे द व्हॅल्यू ऑफ लँड एंड बिल्डिंग इज अप्रिशिएटेड बाय 30000 लँड एंड बिल्डिंगची किंमत 30000 वाढवायची लँड एंड बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आहे तर टिक केलं पुढे इन्वेस्टमेंट विल रिड्यूस बाय 22500 बघा इन्वेस्टमेंट काय झाले 22500 ने कमी झाले आता बघा तुम्हाला मी काय म्हणलो तिथं इथं बघा इन्वेस्टमेंट फ्लक्चुएशन रिझर्व आहे तुम्हाला मागे बोललो होतो जर इन्वेस्टमेंट मध्ये जर माझं काय कमी झालं जर कमी झाले तर तो लॉस कंपनसेट करता यावा म्हणून मी पहिलीच तयारी करते म्हणते होती 15000 तयार करून ठेवली होती ठीक आहे पण इन्वेस्टमेंट किती कमी झाली माझी 22500 ने कमी झाली इन्वेस्टमेंट ची किंमत 22500 ने कमी झाली बघा 22500 ने कमी झाली तर लॉस किती आहे 22500 पण त्यातल्या 15000 रुपये तयारी म्हणजे इन्वेस्टमेंट फ्लक्चुएशन रिझर्व मी अगोदर तयार करून ठेवला किती 15000 ऍक्च्युअल मध्ये लॉस किती शिल्लक राहिला 22000 किती 22500 मध्ये 15000 गेले 7500 फक्त मला ऍक्च्युअल लॉस झालाय ट्रीटमेंट कशी द्यायची एंट्री कशी करायची आपण परत चला बघू ठीक आहे पुढे सन्ड्री क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ऍट रुपीज 62250 सन्ड्री क्रेडिटर वरती ऍडजस्टमेंट झालं काय केलं टिक करून ठेवली सातवा भाग आहे दिले कॅपिटल ऑफ अजित अँड समीर टू बी ऍडजस्टेड टेकिंग राजूज कॅपिटल ऍज द बेस आठवा आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये काय शिकलो गोष्ट होतो ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल त्यात पहिलं काय होतं कॅपिटल ऑफ द ओल्ड पार्टनर ऍडजस्टेड टेकिंग द बेस ऑफ न्यू पार्टनर इथं बघा काय दिलंय कॅपिटल ऑफ द अजित अँड समीर टू बी ऍडजस्टेड आता अजित अँड समीर कोण आहे ओल्ड पार्टनर आहे ओल्ड पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट करायचंय त्यासाठी टेकिंग राजूज कॅपिटल ऍज द बेस त्यासाठी राजूच्या कॅपिटलचा बेस घ्यायचा आहे म्हणजे काय न्यू पार्टनरच्या कॅपिटलचा बेस घ्यायचा आहे पुढे काय बघा ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इज टू बी मेड थ्रू कॅश सर हे काय ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल म्हणजे काय टू बॅलन्स कॅरी डाऊन काढल्यानंतर जे काही कमी जास्त शिल्लक असेल एखाद्या पार्टनरकडे मागवायचं असेल किंवा एखाद्या पार्टनरला देऊन टाकायचं असेल तर ते सगळं कसं करायचंय कॅश मध्ये देऊन टाकायचंय ठीक आहे एवढंच दिलंय चला आता आपण नाही नाही के 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 क्यू ठीक आहे चला क्वेश्चन सोडवताना माझी पहिली स्टेप काय होती फॉरमॅट आपण घ्यायचे फॉरमॅट पण कोणते होते जर्नल परत रिव्हॅल्युएशन अकाउंट परत पार्टनरशिप अकाउंट कॅश अकाउंट आणि नवीन बॅलन्स शीट सर जर्नल दरवेळेस कंपल्सरी आहे का कंपल्सरी नाहीये तुम्हाला क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजावा म्हणून मी तुम्हाला जर्नल तयार करून देतोय पेपर मध्ये नाही केलं तरी चालते एक तरी मला कमाल बनले आणि मला कमाल गोष्ट करून टाकलं तरी पण चालते बरोबर तर छान चला चला काय दिलं बघा परत काय करायचं ऍडजस्टमेंट सॉल्व करून घ्यायचा पहिली ऍडजस्टमेंट काय दिली पहिली ऍडजस्टमेंट काय दिली राजू पेस 30000 ऍज हिज कॅपिटल फॉर वन फोर शेअर राजू ने कॅपिटल म्हणून किती पैसे आणले 30000 रुपये म्हणजे ट्रेजरी ऑर्डर पहिले ना कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट मॅक्सिमम काय होणार बीन बीन अमाउंट ऑफ कॅपिटल रिसिव्ह्ड फ्रॉम न्यू पार्टनर किती आले पैसे 30000 आणि 30000 समजतंय ना मग काय करायचं इथं अंडरलाईन करून घ्यायचे आता पोस्टिंग करायचंय पोस्टिंग काय होणार कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅपिटल अकाउंट घेऊन जा बरं माझं घेऊन जा हा
यह कला संगठन का हजार आज दरार देता था हजार संगठन है पांच हजार ऐसा क्या है ना नहीं पोस्टिंग का दर सालर अगर क्या कहें एडजस्टमेंट नंबर नहीं विदा की पुणे का एडजस्टमेंट पूरा कहें जाए हाफ ऑफ द सम इज टू बी रिटर्न बाय आदिल एंड समीर आदिल आणि समीर ने जे काही पुढे चार मंडळे होते त्याचे निम्मे अमाऊंट घेऊन गेले जे कॅश घेऊन गेले नेक्स्ट काय होणार पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट कॅश कोण चालले ना नेक्स्ट काय होणार करंट रिटर्न करंट होणार पार्टनर कॅपिटलचा डेबिटला टू कॅश अकाउंट ठीक आहे बाकी किती होऊन जात आहे 5000 आणि समीर किती घेऊन जात आहे 5000 निम्मा 8000 समीरला कडून 10000 मिळाला होता त्याचा तो निम्मा घेऊन चालला म्हणजे 5000 घेऊन चाललाय आणि समीरला 5000 मिळाला होता त्याचा तो निम्मा म्हणजे 8000 घेऊन चाललाय बेटा हे पोस्ट इंजिनियर आहे आता एंट्री कशी होणार एंट्री कशी होणार आहे आताच बोललो एंट्री मी कशी होणार एंट्री असं करावं लागतं सर होल्डर होल्डर पार्टनर्स कैपिटल अकाउंट डेबिट क्या होना होल्डर पार्टनर्स कैपिटल अकाउंट डेबिट टू कैश अकाउंट डायरेक्शन क्या है बी में हाफ ऑफ अमाउंट ऑफ गुडविल ऑफ गुडविल withdrawn by one older partner समझते हैं क्या ठीक है older partner कितने दो हजार रुपए कितने थे या करना पांच या करना आठ मंजिले 7500 तुम्हारे इंटर करें चुना तुम्हें इंटर आशी कर सकता आप दिल्ली से क्या अपने लाखों डेबिट 5000 खाली लगे समीर कैपिटल अकाउंट डेबिट 8500 आणि खाली पुढे टू कॅश अकाउंट तो तर काय किती 7500 ठीक आहे तर पोस्टिंग पण झाले चला या पुढे तिसरी ऍडजस्टमेंट काय दिली बघा आरडीडी इज क्रिएटेड ऍट द रेट 10% 10% आरडीडी तयार करायचे ठीक आहे तर आरडीडीचे 10% कशावर लावायचं डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे कशावरती डेटर्स वरती चला कॅल्क्युलेशन करा आरडीडी चं बघा आरडीडी चं कॅल्क्युलेशन कसं येते बुझले तुम्ही कॅल्क्युलेशन ऑफ आरडीडी बरोबर ना ही तुमची आरडीडी किती आहे आरडीडी इज इक्वल टू 10% ऑन डेटर therefore debtor की balance sheet है debtor है 1.40,000 39,000 into 10% शून्य का शून्य कैंसर शून्य का कितना शून्य कैंसर कितना दे 3,900 ठीक है मतलब RTD 3,900 तय कर रहे हैं RTD का इसकी मची liability बरोबर ना liability divided की मेन तरह क्या होना liability divided की मतलब क्या होना loss वाला loss मतलब क्या होना debit मेन तरह क्या होना रिवैल्युएशन अकाउंट डेबिट मी काय बोललो आरडीडी माझे लायबिलिटी असती माझे लायबिलिटी वाटते की मला लॉस होतो आणि लॉस झाल्यावर रिवैल्युएशन अकाउंट काय होतं डेबिट म्हणजे एंटर काय होणार रिवैल्युएशन अकाउंट डेबिट आणि पुन्हा मुळे आरडीडी मुळे टू आरडीडी अकाउंट इथं काय होणार बीन आरडीडी क्रिएटेड काय केलं आपण आरडीडी तयार केलाय किती केलं आरडीडी तयार आपण 3900 3900 आणि ते पोस्टिंग करायचं पोस्टिंग काय होणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला काय होणार टू आरडीडी किती 3900 आणि ही ऍडजस्टमेंट बॅलन्स शीट मधल्या आयटमला संदर्भात होते म्हणून असं काय होईल नवीन बॅलन्स शीट आपण इफेक्ट जाईल पण नवीन बॅलन्स शीट कसा हवा नवीन बॅलन्स शीट काय मिळतं डेटर्स पहिले किती होते 1.40,000 त्यातून लेस काय होणार आरडीडी किती 3900
9 से। नंबर से लिख रहा था 1 × 3 = 36 नंबर 9 से गिरे 36 नंबर बाहर से लगाएंगे। ठीक है, अब ये पूर्ण संपला पूरा the value of land and building is appreciated by rupees 30,000 appreciate depreciate नहीं मिल रहा appreciate मुझे बढ़ना depreciate मुझे कम होना land and building की कीमत कैसा लिए बढ़ लिए कितने बढ़ ले जा रहे 30,000 में बढ़ ले by 30 मिल ले। ठीक है, आपको नहीं मिल रहा by 30,000 मुझे 30,000 ना land and building की कीमत बढ़ ली land and building पहली बार चेक करती होती 75 बराबर ना 30,000 में बढ़ लेना एंट्री करा एंट्री करा ना असेट वाटली असेट वाटला म्हणजे फायदा झाला आणि फायदा झाला म्हणजे काय होणार रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट होणार डेबिट कोण होणार लँड अँड बिल्डिंग असेट वाटली जास्त काय होते डेबिट लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट कितने वाटली 30,000 ना बरोबर ना होणार संख्या होणार बीइंग वैल्यू ऑफ असेट इंक्रीज द काय पडत बीइंग वैल्यू ऑफ असेट इंक्रीज द समजते ना आता पोस्टिंग काय होत आहे हे एडजस्टमेंट बॅलन्स शीट चा आयटम सी काय होते आणि पोस्टिंग काय रिव्हॅल्युएशन अकाउंट चा क्रेडिट साइड ला रिव्हॅल्युएशन अकाउंट चा क्रेडिट साइड ला तुम्ही काय करणार बाय बाय लँड अँड बिल्डिंग किती 30,000 आणि हे एडजस्टमेंट कशी होते बॅलन्स शीट चा आयटम सी संदर्भात काय कसं काय होणार बैलेंस शीट आपण इथे दिसणार इथे काय होणार मग लँड अँड बिल्डिंग पहिले किती होत 75,000 वाटते करेक्ट आता काय झालं ऍड इंक्रीज इथे इंक्रीज किती झाली 30,000 रुपये ना इंक्रीज झाली बाहेर टोटल किती येणार 85,95 105,000। ठीक आहे, ऍडजस्टमेंट संपूर्ण इथे संपला। ठीक आहे, आता काय करणार तुम्ही पुढे पुढे काय ते बघा इन्व्हेस्टमेंट वेअर रिड्यूस होत बाय 22,500। ठीक आहे, आता बघा इथे काय होणार आहे त्यांनी पण काय केले आणि पण काय केले सांगतो तुम्हाला आणि काय ते बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटला इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 22,000 ने कमी झाली आणि काय केले बघा इथे 22,500 लॉस झालाय पण त्यातनं 15,000 रुपये माझ्याकडे ऑलरेडी तयारीत होते सर कुठं होते काका लायब्रिटीला आहे का इथं लायब्रिटीला तयार होते अवसर मध्ये एंट्री करायला अरे ते सोपे ते लायब्रिटी लायब्रिटी कमी होण्या म्हणजे काय होणार लायब्रिटी डेबिट होणार काय बोलतो मी लायब्रिटी डेबिट होणार आणि एंट्री करतो मग तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला बघा एंट्री कशी करतो मी आणि एंट्री करतो इथं एंट्री समजून घ्या सांगतो तुम्हाला एंट्री समजून घ्या कोणता काय म्हणता पाहिजे आता री व्हॅल्युएशन अकाउंट डेबिट बघा इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू रिड्यूस झाली म्हणजे कमी झाली कमी झाली म्हणजे काय लॉस झालाय पण ठीक आहे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट अकाउंट बघा इन्व्हेस्टमेंट टोटल कमी किती झाली माझी किती कमी झाली चला
में एडिशनल क्या बचा माचे इन्वेस्टमेंट इधर क्या बचा ली 22,000 पच्चीस ना क्या बचा ली इधर क्या बचा पर तू इन्वेस्टमेंट इधर क्या बचा ली 22,500 मत क्रेडिट का कितना ना 22,500 मित्रांनो हा 22% लॉस झालाय पण त्या 22% पैकी 15,000 रुपये लॉस मारे मला माहिती होतं पण मी आपलंच रिझर्व तयारी करून ठेवली होती ठीक आहे सर कुठे आहे बघा इथे बघा बॅलन्स शीटला इथे मी ऑलरेडी तयारी करून ठेवली होती बरोबर का ही तयारी केली 15,000 रुपये ठीक आहे मला 15,000 रुपये तयारी काय केलं मी ही लायबिलिटी होती त्याला काढून टाकली काय केलं इथे 15,000 केलं बघा इथे किती पडले 22% किती पडले 15,000 अजून किती कमी आहे 7,500 कमी आहे ऍक्च्युअल लॉस किती आला माझा 7,500 म्हणजे एवढा लॉस आहे तेवढाच रिव्हॅल्युएशनला गेला पाहिजे ना हां ऍक्च्युअल लॉस किती 7,500 तेवढा लॉस कुठे गेला रिव्हॅल्युएशन अकाउंटला आणि काय झालं डायरेक्टली काय होतं माझी ऑलरेडी ती माझी काय होते शिल्लक मध्ये माझी रिझर्व होते ते काय केले मी लॉसचा गेला गेला ऍडजस्ट करून टाकले ठीक आहे हे जरा कळलं असेल डायरेक्ट एंट्री अशी आहे ठीक आहे म्हणजे बोलतो टोटल इन्वेस्टमेंट किती करणार आहे 22,500 म्हणजे 22,500 म्हणजे नंतर करणार आहे 15,000 ऑलरेडी मी तयारी केली होती ठीक आहे ठीक आहे की मी ऍडजस्ट करून टाकली आहे ठीक आहे की ऍडजस्ट केली आणि ऍक्च्युअल लॉस होता टाकला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टाकला ठीक आहे रिव्हॅल्युएशन काय आला बीम वैल्यू ऑफ इन्वेस्टमेंट वैल्यू ऑफ इन्वेस्टमेंट रिड्यूस कर बाय थोड़ा कर रिड्यूस कर थोड़ा सा बाकी सारे को मार ठीक है रिपोर्ट तीन नाम रहे सर रिवैल्यूएशन अकाउंट चा डेबिट साइड ला टू इन्वेस्टमेंट अकाउंट चला जा रिवैल्यूएशन अकाउंट चा डेबिट साइड ला काय लिहायचे टू इन्वेस्टमेंट अकाउंट इथे 7,500 सर इथे 22,500 लिहिले की निर्भागा चेक काय लिहिले तर काय लिहिता बोल ना इथे काय केले रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट झाले किती ना 7,500 ना रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड किती पडले पाहिजे 7,500 पडले पाहिजे पण कशाचे इन्वेस्टमेंट अकाउंट सर तर झालेला लॉस ठीक आहे म्हणजे आले टू इन्वेस्टमेंट अकाउंट जिंदा म्हटले सर ठीक आहे सर हे इन्वेस्टमेंट फ्लक्चुएशन चे कसं काय झालं अरबा आलो पहिला नंतर होतं माझ्याकडे लायबिलिटी होतं हे डेबिट देऊन टाकलं तर काय झालं कॅन्सल झालं टॅली झालं नवीन बॅलन्स डेबिट का तरी येणार नाही पण इन्वेस्टमेंट किती होती माझ्याकडे 1,08,000 काय बोलतोय बीजी ऍडजस्टमेंट होती काय होती बॅलन्स शीटच्या आयटमशी संबंधित होती फक्त बॅलन्स शीटचा आयटम नवीन बॅलन्स शीट आपण दिसणार आता काय म्हणून काय म्हणते इथं इन्वेस्टमेंट आता काय म्हणतं इन्वेस्टमेंट इन्वेस्टमेंट शिल्लक किती होती इन्वेस्टमेंट 1,08,000 त्यात काय झालं रिड्यूस कर किती झालं रिड्यूस 22,500 1,08,000 मधून 22,500 गेले पहिला 22 घालवा 1,96,986 86 मधून 500 गेले 85,500 आणि जावा क्वेश्चन मधल्या बॅलन्स शीट मध्ये क्वेश्चन मधल्या बॅलन्स शीट मध्ये जावा बघा इन्व्हेस्टमेंट किती झाली 85,500 ओके चला क्वेश्चन मध्ये आपण चला झालं पाचवा एडिशन पूर्ण संपले आता काय दिले सन्ड्री क्रिकेटर्स आर टू बी व्हॅल्यूड ऍट रुपीज 62,250 सन्ड्री क्रिकेटर ची किंमत किती गेली 62,250 पहिले किती होतं 63,000 क्रिकेटर वाढले कमी झाले कमी झाले क्रेडिट कमी झाले म्हणजे लायबिलिटी कमी झाली लायबिलिटी कमी झाली म्हणजे मला काय झाला फायदा आणि फायदा झाला म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट काय होणार क्रेडिट ठीक आहे तर चला मग एंट्री वर या चला एंट्री वर या इथे काय म्हणतोय रिव्हॅल्युएशन अकाउंट
ठीक है डेबिट कौन हुई क्रेडिटर्स अकाउंट डेबिट लायबिलिटी कमी झाली की लायबिलिटी ना डेबिट असते कितना कमी झाली 750 ने कमी झाली नेट काय झाली क्रेडिटर अकाउंट डेबिट टू रिवैल्यूएशन अकाउंट नेक्स्ट काय येणार रिंग वैल्यू ऑफ क्रेडिटर डिक्रीज कर बैंक वैल्यू और क्रेडिटर डिक्रीज कर समझते पूरा इधर का सगड़ा था अगला क्वेश्चन नंबर 7 एडजस्टमेंट नंबर 7 सगड़ा पर बच्चे एडजस्टमेंट आ गया है कई बड़ा मेल का जाता है आता जीवन एडजस्टमेंट संतुलित क्रिएट करी ची ते एडजस्टमेंट बैलेंस शीट आयत के संदर्भ में होते हैं तो बैलेंस शीट आयत पूरा दिसल नवीन बैलेंस शीट ला और पोस्टिंग पर आए एंट्री का डेटा पर काहीते क्रेडिट अकाउंट डेबिट टू रिवैल्यूएशन अकाउंट काय होईल रिवैल्यूएशन चा क्रेडिट कार्ड बाय क्रेडिटर्स क्रेडिटर्स की जे 750 ने कमी झाले ठीक आहे आणि बॅलन्स शीट आपण इफेक्ट जाईल जावा नवीन बॅलन्स शीट ला नवीन बॅलन्स शीट ला क्रेडिटर प्लसत्यात लायबिलिटी साइड ला घेऊन टाका क्रेडिटर्स पहिले किती होते 63000 कमी किती झाले रिड्यूस 23 दिया काय झाले कमी किती कमी झाले 750 ने शिल्लक किती राहिले 62250 हा ऍडजस्टमेंट आपण पूर्ण इथे संपला आता ऍडजस्टमेंट नंबर 7 बघा ऍडजस्टमेंट नंबर 7 काय म्हणते ठीक आहे ठीक आहे 7 परत बघू 7 ला संपला ना आता परत बॅलन्स शीट वर जाऊ आता काय करायचं बॅलन्स शीट चे जेवढे आयटम राहिले त्या सगळ्यांचं काय करायचं पोस्टिंग करून टाकायचं ठीक आहे बघा माझं कॅपिटल सगळं संपलंय काय म्हणजे बघा मी कॅपिटल सगळं संपलंय आज घेतलं त्याचा पण इफेक्ट संपला जनरल रिझर्व किती आहे 12000 हे जनरल रिझर्व कोण घेऊन जाणार ओल्ड पार्टनर घेऊन जाणार हे ओल्ड पार्टनरच्या ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर होणार आता जनरल रिझर्व हे काय माझी लायबिलिटी तर कॅन्सल करायचे काय करावं लागेल डेबिट द्यावं लागते एंट्री काय होणार जनरल रिझर्व अकाउंट डेबिट ठीक आहे आणि हे जनरल रिझर्व कुठे चालले पार्टनरच्या क्रेडिटला जनरल रिजर्व अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कैपिटल अकाउंट नया संख्या मार बी जनरल रिजर्व ट्रांसफर टू कैपिटल अकाउंट जनरल रिजर्व ट्रांसफर टू कैपिटल अकाउंट चला जनरल रिजर्व कोण घेऊन जाणार आहे ओल्ड पार्टनर जनरल रिजर्व ची अमाउंट किती होती माझी 12000 काय बोलते हे कोण घेऊन जाणार आहे फक्त ओल्ड पार्टनर आणि ओल्ड पार्टनर चा रेशो काय होता 2:1 ये पता आदिल दूसरा होता समीर हाँ उनका सवाल आ गया 12000 आदिल की टिकट 1-6-3 12000 समीर की टिकट 1-6-3 4000 के लिए कौन आपका टिकट आ रहा 8000 कितने हजार बार कर रहा 4000 4000 ओके का मग आता कसं येणार आहे इथं 12000 पूर्ण एंट्री मध्ये ठीक आहे ट्रान्सफर होताना काय होणार पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय होणार इथं बाय जनरल रिझर्व एकाला येणार 8000 आणि एकाला येणार 4000 ओके ठीक आहे चला झालं जनरल रिझर्व आता काय करायचं बीज पेबल बीज पेबल काय डिफरंट आहे का नाहीये डायरेक्टली नवीन बॅलन्स शीटला आले असे जाऊ नवीन बॅलन्स शीटला नवीन बॅलन्स शीटला बीज पेबल 60000
बघा स्टेप बाय स्टेप किती काय सर्व क्लियर होते हां लँड एंड बिल्डिंग झाले इन्व्हेस्टमेंट झाले डेटर झाले ठीक आहे आता काय राहिले गुडविल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स राहिले पहिला गुडविलचं बघा हा ओल्ड गुडविल आहे हा ओल्ड गुडविल कोण घेऊन जाईल ओल्ड पार्टनर्स घेऊन जातील आता बघा इला म्हणताय 12000 आता आपण कॅल्क्युलेशन केलं 12000 रुपयाचे दोन भाग कोणाला कोणाला कसे जातात एकाला 8 जातील एकाला 4 जातील पण बघा आता गुडविलचा बॅलन्स कुठला आहे असेट साइड कमी डेबिट बॅलन्स आहे गुडविल काढून टाकायचे मग काय करावं लागेल त्याला क्रेडिट द्यावं लागेल बरोबर ना आता गुडविल कुठे चाललाय पार्टनर कॅपिटलला चाललाय बरोबर ना आता एंट्री करताना मला गुडविलला काय द्यायचंय क्रेडिट डेबिट कोणाला द्यावं लागेल पार्टनर हक्क आहे पार्टनर घेऊन जातील मग काय होईल होल्डर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डायरेक्टली पार्टनर कॅपिटल अकाउंट एंट्री तरी पण चालतंय इथे एंट्री करा मग बँक अमाउंट ऑफ होल्ड गुडविल ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट टोटल अमाउंट होती 12000 ठीक आहे टोटल अमाउंट किती आहे 12000 समजलं हे पोस्टिंग कसं आपलं आहे पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला काय होणार टू गुडविल एकाला 8000 एकाला 4000 समजतंय का बघा कसं काय पोस्टिंग मी पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला काय लिहिलं टू गुडविल अकाउंट एकाला 8 एकाला 4 पुढे सूत्रामध्ये डिवाइड केले तेवढे तुम्ही घरी करा आता पुढे काय लिहिलं आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट कोण घेतं पार्टनर ट्रान्सफर करते रिझर्व पार्टनर घेऊन चालले इथं फायद्याचे पार्टनर घेऊन चालले लॉस कोण घेऊन जायचा पार्टनरने घेऊन जायचा तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे तो काढून टाकायचा आहे काय करावं लागेल त्याला क्रेडिट द्यावं लागेल बरोबर ना कोण घेऊन जाईल ओल्ड पार्टनर्स घेऊन जातील एंट्री काय वाटायचं जवळजवळ बदला एंट्री काय वाटायचं क्रेडिट कोणा द्यायचं आहे टू क्रेडिट कोणा द्यायचं आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर ना डेबिट बॅलन्स आहे त्याला काढून टाकायचं म्हटल्यावर क्रेडिट द्यावं लागतो डेबिट कोणा द्यावं लागेल मग तिकडे चालल्यात तिकडं कुठे चालल्यात ओल्डर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बरोबर ना किती घेऊन चालल्यात आधी जे 12000 आहे ना 12000 नाही प्रॉफिट किती आहे 12000 आहे ओके कॅल्क्युलेशन बाहेर झालं बघा बी बी काय होणार आहे बी बॅलन्स ऑफ P&L account transferred to holder partners capital account ठीक है हाँ तेरे को तीन कसम रहे partner old partner के बड़े जाए debit side का पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला काय होणार टू पी अँड एल अकाउंट एकाला 8000 एकाला 4000 ओल्ड रेशो आहे ना हा किती आहे पुढे झालं सगळं हा आता काय राहिले ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट ठीक आहे मला कोणी सांगू शकतं का सस्पेन्स अकाउंट म्हणजे काय असते चला सांगा
करायचं ठीक आहे बघा मला सांगतो ऍट ओव्हर टाइम इज ना बघा क्वेश्चन काय येतो हां काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स आता काय करायचं का काय सस्पेन्स आहे काय काय ठीक आहे सस्पेन्स म्हणजे आपण माहित नसते ऍडव्हर्टाइजमेंट काय असते माझा खर्च असते आणि खर्च कुठला असतो डेबिट खर्च म्हणजे काय असणार आहे खर्च तो नाव मला काय करते हा खर्च आहे ऍडव्हर्टाइजमेंट कधी माझी असे नसते कळते का तर ऍडव्हर्टाइजमेंट माझी काय असणार आहे खर्च असणार आहे हा खर्च मला काढून टाकायचा आहे बरोबर ना किंवा लॉस आहे बरोबर ना हा लॉस काय असते डेबिट बॅलन्स हा पण काढायचा आहे त्याला पण काय द्यावं लागेल क्रेडिट बॅलन्स द्यावं लागेल आणि हा लॉस कोण करणार ओल्ड पार्टनरच मग काय बोलत आहे सेम टू सेम एंट्री काय होईल सेम टू सेम एंट्री होईल परत काय करतो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू काय होणार एंट्री काय होणार ओल्डर पार्टनर्स कैपिटल अकाउंट डेबिट टू क्या होना एडवर्टाइजमेंट सस्पेंस अकाउंट फिर देगा इतनी टोटल जनरल मध्ये टोटल 12000 बिंग बैलेंस ऑन एडवर्टाइजमेंट सस्पेंस अकाउंट ट्रांसफर्ड टू पार्टनर्स कैपिटल अकाउंट ठीक है आता हे सर क्वेश्चन कसं म्हणणार आहे पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला टू ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट किती 8000 आणि 4000 समजतंय का ओके ओके बघा क्वेश्चन मधल्या बॅलन्स शीटचा सगळं क्लियर झालंय काय काय नव्हते सर गुडविल नवीन बॅलन्स शीटला काय संबंध नाही त्याच्या ऍडजस्टमेंट नव्हती म्हणजे कुठेही का नाही आलं सगळं क्लिअर झालंय राईट काय होतं सातवी ऍडजस्टमेंट हे सगळ्यात मोठी हे ऍडजस्टमेंट आहे ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटलची काय केलं बघा कॅपिटल ऑफ अदिल अँड समीर टू बी ऍडजस्टेड टेकिंग राजूज कॅपिटल ऍज द बेस म्हणजे बेस कुठे माझी ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल मध्ये पहिली केस ओल्ड काय कॅपिटल ऑफ ओल्ड पार्टनर मे बी ऍडजस्टेड टेकिंग द बेस ऑफ न्यू पार्टनर बघा इथं अदिल आणि समीर ओल्ड पार्टनर आहेत आणि राजू न्यू पार्टनर आहे तर ते काय आणि बेस काय घेतलाय राजूचं कॅपिटल बेस घेतलाय त्याच्यावरून अदिलचं आणि कोणाचं समीरचं कॅपिटल ठरवणार आहे कशानुसार न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आणि पुढे काय लिहिले ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इज टू बी मेड थ्रू कॅश थ्रू कॅश म्हणजे काय समजा कॅपिटल काढल्यानंतर ठीक आहे कोणाचं किती कॅपिटल काढल्यानंतर क्रेडिट साईडचं डीएनए किती लागणार पार्टनरला डीएनए किती लागणार पार्टनरला डीएनए किती लागणार जर डीएनए जास्त असेल तर कॅश मध्ये देऊन टाकणार आणि जर डीएनए जास्त असेल तर कॅश मध्ये मागवणार समजलं ठीक आहे आता बघा हे कसं काढायचं इक्विटी बॅलन्स कॅपिटल कसं काढायचं आता इथं काय सांगितलं बरं का आफ्टर ऍडजस्टमेंट किंवा काय सांगितलंय इथं काय सांगितलंय न्यू पार्टनरचा कॅपिटलचा बेस घ्यायचा ठीक आहे बघा कसं बेस घ्यायचा वर्किंग मस्ट प्रॉब्लम काय पुढे पाठ आले बघा दादा शायद तुम्हाला असं तुम्हाला बघायला बघा आता शेजारी आपण वर्किंग मस्ट करू काय करायचं इथं बघा पहिले काय करायचं टोटल कॅपिटल ऑफ फर इज इक्वल टू काय येणार बेस काय घ्यायचं आहे न्यू पार्टनरचं कॅपिटल बेस काय होणार न्यू पार्टनर्स कॅपिटल इन टू रेसिप्रोकल ऑफ हिज शेअर ठीक आहे न्यू पार्टनरला शेअर देता किती
Given that 1/4 share given that. ठीक है, क्वेश्चन मध्ये दिले न्यू पार्टनरचा कॅपिटल किती आलं होतं ना 30000 रुपये त्यांना कॅपिटल आलं होतं. बघा इथे आलं ना 30000 रुपये कॅपिटल. आता या शेअरचा रेसिप्रोकल म्हणजे उलटा, तर 1/4 जमल्यावर 4/1 घ्यायचं. 30000 गुणिले 4 किती येतात 120000. ठीक आहे, टोटल कॅपिटल ऑफ द फर्म किती झालं माझं, टोटल कॅपिटल किती झालं 120000. किती झाले 120000 ना. कळलं असेल ना सगळ्यांना, आधीच PSR PSR म्हणजे काय, प्रॉफिट शेअरिंग रेशो. समजते ना, टोटल कॅपिटल किती आलं 120000. हा, आणि आधीच PSR किती होता 2/3, 3 ने भाग झाला म्हणजे किती आलं 40000. इथे राहिले 40000 इथून ते 2 किती आलं 80000. बरोबर ना. आता कोणाचं काढायचंय समीरचं कॅपिटल, काय करायचंय समीरचं कॅपिटल कसं निघणार, टोटल कसं निघणार, टोटल कॅपिटल इंटू कोण आहे चला द्या काय आहे, टोटल कॅपिटल इंटू सुमेश पीएसआर. मी क्लिअर बोलल्या, हा तो पीएसआर घ्यायचा आहे, हा कोणतं पीएसआर घ्यायचा आहे तुम्हाला पहिले सांगितलंय, सुमेश पीएसआर टोटल कॅपिटल आहे 120000 इंटू सुमेशचा पीएसआर होता 1/3, 3 ने भागलं किती येते 40000. सुमेशचा कॅपिटल किती झालं माझं, सरचा कॅपिटल किती झालं 40000. सर 80 आणि 40 इथे किती झाले 120. चुकलं कुठं आपलं, चुकलं कुठं बघा सांगू, चुकलं कुठं मला कोणी सांगितलं नाही, टोटल कॅपिटल घेण्यात आपण चुकी केली, बाकी सगळं बरोबर आहे. सर कसं काय चुकलं बघा, तुम्हाला काय म्हणतो मी, शॉर्टकट तरीका काय सांगितला होता, टोटल कॅपिटल 120 आहे मला माहिती आहे, नवीन फर्मचं कॅपिटल 120 ठेवायचं आहे, त्यातलं 30000 रुपये कोणाचं आहे नवीन पार्टनरचं, 120 मधन नवीन पार्टनरचं कॅपिटल वजा करा, शिल्लक किती राहिले 90000. ह्या दोघांचा रेशो काय किती घ्यायचं फक्त 90, 3 ने भाग करायला किती आले 30000, म्हणजे किती येणार, म्हणजे किती येणार 60000.
ठीक है धीरे धीरे आप नंबर दे रहा है संगीतचार जी नवीन पार्टनर म्हणजे राजूज कॅपिटल मला ऑलरेडी माहिती आहे की झालं होतं मला त्यांनी दिलं होतं कळते ना हे समजतं कॅपिटल आणि हे राजूज कॅपिटल समजतंय का आणि हे कोणाचं अंतर आदित्य कॅपिटल बघा आदित्य 60 राजूज 30 आणि हे 30 किती झालं 1,20,000 त्याचा अर्थ माझा टू बॅलन्स कॅरी डाऊन ठीक आहे दोन सेकंद वेळ देतोय ते लिहून घ्यायचं मोजू ना पाच सहाशे कलर म्हणून लिहून घ्यायचं हे ऍडजस्टमेंट नंबर 7 चा बी नोट्स आहे आधी तुमच्या प्रत्येक कसं काढले ते लिहून घ्यायचं आणि समीरचं कॅमेरा कसं काढले ते लिहून घ्यायचं ठीक आहे या माझ्या क्वेश्चनला आता मला इथे काय लिहायचंय तिथला बॅलन्स टू बॅलन्स कॅरी डाऊन त्यासाठी काय होती ऍडजस्टमेंट आधीच किती काढलं 60,000 दुसऱ्यात किती काढलं त्याचं 30,000 म्हणजे किती काढलं 30,000 ओके हा चला आता काय करायचं आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा चला सगळे ऍडजस्टमेंट झाले आपले सगळे ऍडजस्टमेंट झाले आता पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा करा क्लोज रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आहे 30 आणि 7 37,500 ठीक आहे आणि डेबिट साईडला आहे 7,3,000 11,400 किती आहे 11,400 37,500 म्हणून 11,400 का होईल 100 3 आणि 2 23,100 हा काय आला प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन चेक आहे चेक बरोबर आहे का तिथे चेक करा वाटलं असतं क्वेश्चन नंबर 8 चा रिव्हॅल्युएशन अकाउंट ठीक आहे बाकी काय आलं त्याचं काय वाटतं आलं हवा चुकलं की बाकी चुकते किती ते 30,750 आहे माहिती चुकलं होतं किती ते 30,750 30,750 म्हणजे किती घालून मी 7 3 10 11 11,400 घालून शून्याला शून्य 5 5 4 गेले 3 10 गेला 9 4 1 19,350 बघा 19,350 आपला पण प्रॉफिट आला मी टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन इथे काय करणार ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट प्रॉफिट किती आता माझा 19,350 ठीक आहे आता हे जे एंट्री काय आपल्याला माझी एंट्रीच्या तारखेला जागा नाही एंट्री काय आपल्याला माझं प्रॉफिट झालाय ठीक आहे कुठं ट्रान्सफर करायचं आहे पार्टनरच्या क्रेडिटला ठीक आहे एंट्री काय म्हणणार रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नॅरेशन काय आलं बी इन प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट किती किती आता प्रॉफिट 19,350 एक मिनटा बंद पडते चालू होईल
नंतर नवीन व्हिडिओ देत मोठा झालाय ठीक आहे क्वेश्चन मोठा आहे त्यामुळे मोठा होतो केंद्र केल्यामुळे